गोष्ट ह्या शहराची आहे खूपच न्यारी, म्हणतात सगळे आम्ही कोल्हापुरी आहोत लय भारी. अतिथी येते देवो भव, नाही पडत काही कमी, स्वारीला खुश करण्याकामी चविष्ट खाण्याची नक्की हमी. तांबडा पांढरा रस्सा खास, झणझणीत कोल्हापुरीची मिसळीची बात, गुळाची ढेप गोडीला खात, प्रेमाने अडचणींवर करतात मात. भक्तिभावाचा ठेवा अपार, आई महालक्ष्मीची कृपा अफाट, पन्हाळ्यावर ज्योतिबा विराजमान विराट, शिवाजी महाराजांचा गडावर थाट. कधीही कमी पडत नाही कोल्हापूर, सर्वांना आनंद देणार पुरेपूर, म्हणून कोल्हापूरला भेट द्या जरूर, अन प्रेमात रंगून जा भरपूर, प्रेमात रंगून जा भरपूर. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्य दे जाओ. तर आता मस्त फ्रेश झालो, नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आज आम्ही जाणार आहे ते म्हणजे की इथे कालच आम्हाला माहिती पडलं की इथे कोटी तीर्थ म्हणून स्वामींचं खूप छान इथे मंदिर आहे किंवा मठ आहे. तर तिथे पहिले सुरुवात तिथून करणार आहे आजची. आणि आज आहे आपली कार्तिकी एकादशी, मोठी एकादशी. तर सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. आणि आजपासून तुलसीचे विवाह सुरू होत आहेत. तर आता आम्ही पण गेल्यानंतर करणार आहे आणि त्यानंतर मंदिरात जाणार स्वामींच्या, तिथून मग जाणार आहे नरसोबाच्या वाडीला. आपलं हे दत्तांचं स्थान आहे तिथे आणि त्यानंतर बघू तिथे आणखीन एक महादेवांचं एक स्थान आहे तर तिथे जाणार आहे. तर असा आजचा काही प्रोग्राम आहे. तर जसं जसं जिथे जाणार त्या त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तर चला, आता सगळ्यांची तयारी झाली, निष्ठाची सुद्धा तयारी झालेली आहे, यांची सुद्धा तयारी झालेली आहे. इकडे येऊ या साईडला. काल घातलं होतं, मस्त सोहळं घातलं होतं मंदिरात जाण्यासाठी आणि आता निघालो आम्ही, आता झाली आहे तयारी. तर चला, आमच्यासोबत तुमचंही दर्शन होऊन जाईल. चलो, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊ आणि स्वामींचं मला दर्शन होणार नाही असं कधीच होत नाही. आणि तेच झालं की जेव्हा काल मीटअपला गेली होते तेव्हा बऱ्याच ताईंनी मला म्हटलं की ताई इथे कोटी तीर्थला तू गेलीस का, तर मी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकलं. पण जेव्हा ऐकलं तेव्हाच विचार केला की नक्कीच भेट देऊन मी जाणार. तर इथे बघा, जाता जाता मी तुम्हाला सांगते की श्री शाहू छत्रपती मिल्स, तर या मिल्सच्या अगदी शेजारीच स्वामींचा हा मठ आहे. दिंडोरी प्रणित केंद्र आहे. तर मी पुढे सांगेनच तुम्हाला डिटेल्स त्याचे. पण तिथे कसं आतमध्ये काही गोष्टी म्हणजे शूट करायला देत नाही, त्यामुळे मी पूर्ण काही शूट करू शकत नाही. पण जेवढं मला शक्य आहे दर्शन घेण्याचं आणि तुम्हाला सुद्धा देण्याचं, तर तेवढं नक्कीच मी प्रयत्न करेन. तिथे पोचता पोचताच तिथला परिसर बघूनच मला खूप सकाळी सकाळी असं प्रसन्न वाटलं, एकदम छान. बघा किती स्वच्छ आणि खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसर. आणि इथे हे दिंडोरी प्रणित केंद्र आहे स्वामी महाराजांचं. सुरुवातीलाच इथे औदुंबराचं झाड आहे, तर औदुंबराचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे आतमध्ये स्वामींचं मठ आहे. तर अगदी शांतता आणि प्रसन्नता इथे पुरेपूर अशी मला जाणवली. तर आमची सकाळची सुरुवात तर खूप 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 सुंदर झाली, जशी मला नेहमी अपेक्षित असते. सकाळी सकाळी स्वामींचं इथे दर्शन झालं. तर कोल्हापुरामध्ये हे आहे कोटी तीर्थ, हे मला पण माहिती नव्हतं. दिंडोरी प्रणित केंद्र आहे हे आणि आतमध्ये अलाउड नाही आहे शूट करायला, म्हणून मी आतमध्ये काही शूट केलं नाही आहे. पण खूप सुंदर परिसर आहे, अगदी सिस्टमॅटिक आहेत सगळ्या गोष्टी आणि खूप छान, खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतं. आहे ना, खूप छान वाटतं, छान दर्शन झालं. हां, एकदम. आज तर एकादशी असल्यामुळे सकाळी सकाळी दर्शन खूप छान झालं. आणि आता आम्ही जाणार आहे आता नरसोबाच्या वाडीला. ज्यांना माहिती नसेल कोल्हापुरामध्ये सुद्धा, ज्यांना माहिती नसेल की इथे स्वामींचं केंद्र आहे किंवा मठ आहे, तर इथे आहे कोटी तीर्थ म्हणून आहे. आता मी डिटेल जो ॲड्रेस आहे तो ड्रायव्हर आहेत आमचे काका, त्यांना विचारेन आणि तुम्हाला सांगेन. पण ज्यांना माहिती नसेल तर त्या इथे येऊ शकतात स्वामी सेवेसाठी, किंवा स्वामींचं केंद्र ज्यांना कोल्हापुरात माहीत नसेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. कोल्हापूरमध्ये कोणाला विचारलं माहिती असेल, हां सांगतील ते. तर चला, आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला. तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आता इथे पुढे निघालोय, ते म्हणजे की नरसोबाच्या वाडीसाठी. पण आमच्याकडे म्हणजे आमचे जे ड्रायव्हर दादा आहेत, अमित दादा, मी मगाशी काका म्हणाली चुकून त्यांना,
तर अमित दादा आहेत. तर अमित दादा आम्हाला म्हणाले की आपण पहिले ना कणेरी मठला जाऊ, कारण तिथे खूप ओपन स्पेस आहे आणि तुम्हाला फिरायला तिथे बराच वेळ लागेल, मग उन्हाचं तुम्हाला नंतर तिथे अजिबात फिरता येणार नाही. तर आम्ही म्हटलं तुम्हाला आमच्यापेक्षा खरंच जास्त माहिती असेल, तर म्हटलं चला आपण पहिले तिकडे जाऊ आणि त्यानंतर आपण तिथून पुढे मग नरसोबाच्या वाडीला जाऊ. तर जाता जाता बघा कोल्हापूर शहर बघता येत आहे, तर हे शिवाजी विद्यापीठ आहे इथलं आणि किती सुंदर वाटतंय, अगदी भव्य दिव्य असं वाटतंय, खूप छान वाटतंय. त्यांनी एक सेकंड म्हटलं जरा गाडी थांबवा आम्हाला बघू दे व्यवस्थित. तर असं शहर ना म्हणजे कोल्हापुरात एक गोष्ट मी बघितली की सगळ्या गोष्टी ना अशा छान भव्य आणि अशा प्रशस्त आहेत, मस्त जागा अशी खूप छान व्यवस्थित सोडलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कुठेही तुम्हाला असं म्हणजे गर्दी असं हा प्रकार खूप कमीच बघायला मिळेल. तर इथून मग पुढे आम्ही हळूहळू, दादा आम्हाला सांगत होते आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जेव्हा तुम्ही असं फिरायला जेव्हा तुम्ही जाता आणि जेव्हा तुमच्यासोबत असे गाईड किंवा ज्या लोकांना माहिती आहे ऑलरेडी त्या शहराची तर ते असतील आणि ते सांगत सांगत जातात ना, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होतात. तर आता हे बघा, हे आहे कणेरी मठ कोल्हापूरचं, अगदी सुंदर असं हे मठ आहे. जे पण कोल्हापूरला येतील तुम्ही प्लीज एकदा तरी या मठाला नक्की इथे तुम्ही या आणि बघा. आणि स्पेशली मी सांगेन लहान मुलांना नक्की घेऊन या या मठाचं ना, म्हणजे ह्याचा मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे. आता मी फक्त अशी एक झलक तुम्हाला दाखवली कारण या व्हिडिओमध्ये एवढं सगळं त्याचं कॅप्चर होणार नाही आणि मी बऱ्याचशा गोष्टी त्यात घेतल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ नेक्स्ट जो व्हिडिओ येईल तो नक्की 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 बघा आणि लहान मुलांना तर दाखवाच, त्यांना नक्की आवडेल. म्हणजे पर्सनली जाऊन बघणं आणि असं बघणं यात फरक तर आहेच, पण तरीही तुम्ही नक्की बघा. तर आता आम्ही तिथून निघालो, तिथे जवळपास आम्हाला 1.5 ते 2 तास लागले कणेरी मठ पूर्ण बघायला. त्यानंतर आम्ही इथे पोचलो आता नरसोबाच्या वाडीला. नृसिंह वाडी हे सामान्यतः नरसोबाची वाडी किंवा नरसोबा वाडी म्हणूनही ओळखलं जातं. तर हे महाराष्ट्रातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ तहसीलमधील एक लहान शहर आहे. नरसोबाची वाडी हे भगवान दत्तात्रयांचं पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या उपस्थितीवरून पडलेलं हे नाव आहे. श्री दत्तात्रयांनी त्यांच्या नृसिंह सरस्वती अवतारात 12 वर्ष इथे वास्तव्य केलं असं मानलं जातं. आणि श्री नृसिंह सरस्वती यांची जीवनकथा, त्यांचं तत्वज्ञान आणि संबंधित कथा श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या आहेत. त्याची उपस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही प्रतिमा किंवा मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार नाहीत, पण त्यांच्या 2 पादुका किंवा चप्पल आहेत त्या ज्यांच्या महान अवताराला इथे अमर करतात. कुठल्याही तीर्थक्षेत्रावर तुम्ही जाताना तर तेव्हा त्या देवांच्या संबंधित जी पण पुस्तकं किंवा जी ज्याही काही वस्तू असतात ना त्या तुम्हाला तिथे खूप चांगल्या प्रकारे मिळतात. हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या 5 पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा. आणि पंचगंगेचा इथे कृष्णा नदीसोबत संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते. नृसिंहवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येते, त्यामुळे यास विशेष महत्त्व आहे. म्हणून या संगमास विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी इथे वास्तव्य केलं. साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी 3 त्रिकाळ दत्त भक्तींचा जागर सुरू होतो. नदी तीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरभरून राहिलेला हा भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलं तीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा दत्तभक्तीच्यांना रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो. पहाटेच्या 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर इथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत, अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम इथे असतो. इथे बऱ्याच ग्रंथांचं पठण केलं जातं, पण माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे मी श्री गुरुचरित्र अवतरणिकेचं वाचन इथे केलं. तुम्ही इथे माळजप करू शकता. बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई तू इथे काय वाचत होती, कारण मी याचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं. 1 दिवसीय किंवा 3 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण सुद्धा इथे केलं जातं. खरोखरच
श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने ना सारे विकार शांत होतात. सात्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्री गुरु माऊलींचा आशीर्वादाचा हात नेहमीच असतो. त्रस्त लोकांना संकट मुक्त करतात, संन्याशांना आत्मज्ञानवंत करून मोक्ष देतात, रोग्यांना बरं करतात, अभिमान नष्ट करून निराभिमान देतात, स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात, भक्तांना दुःख मुक्त करून सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात. तर दर्शनानंतर आम्ही बाहेर आलो तर इथे बघा, इथे कंदी पेढे खूप 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 प्रसिद्ध आहेत आणि खूपच चविष्ट लागतात. तुम्ही जेव्हाही याल इथे तर नक्की हे पेढे प्रसाद म्हणून घेऊन जा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तीर्थक्षेत्रे तुम्हाला अशा देवांच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी छान प्युअर मिळतात. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघा, भस्म, चंदन, परत जे अष्टगंध, कुंकू, हळद, हे सगळं अगदी खूप छान होतं. त्यानंतर आमची पोटपूजा सुरू झालेली आहे. तर इथे पोटपूजेला सुद्धा इतका इतका मस्त ऑप्शन आहे ना, म्हणजे इथे सोमन भोजनालय म्हणून आहे. तर इथे समोर पण आहे आणि आतमधल्या बाजूला सुद्धा आहे. तर मला जे आमचे ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी मला सांगितलं की आतमधल्या बाजूला जे सोमन भोजनालय आहे, जे सचिन सोमन यांचं जे आहे, तिथे तुम्ही नक्की खाऊन बघा. म्हणजे तुम्हाला आता दिसताना ताटात असे हे थोडे थोडेसे जिन्नस दिसत असतील, पण जोपर्यंत तुमचं पोट काटोकाट भरत नाही तोपर्यंत अगदी आग्रहाने जेवण वाढलं जातं. तर संध्याकाळी निघताना मिळालेलं मला हे एक सरप्राईज, ते म्हणजे की इथे खूप छान प्रकारे सन्मानित करण्यात आलं. म्हणजे जे तुम्हाला दिसत आहेत सर, तर ते डॉक्टर आदित्य सिंघानिया सर आहेत, जे कोल्हापूरचे प्रतिष्ठित असे नावाजलेले व्यक्ती आहेत. तर त्यांनी दादांकडे, म्हणजे दहिवडकर दादांकडे कॉल केला होता आणि त्यांचं बोलणं झालं होतं की मी म्हणजे मॅडमचं चॅनल बघितलं आहे आणि खूप मला चांगलं वाटतं की अशा प्रकारे सांस्कृतिक गोष्टी जपल्या जात आहेत, सांस्कृतिक गोष्टींचा वारसा पुढे नेला जातो आहे. तर ते त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं की जेव्हाही त्या कोल्हापूरला येतील तर तेव्हा नक्की माझी भेट, म्हणजे मी त्यांना भेटेन. तर त्याच प्रकारे ते इथे संध्याकाळी आम्हाला भेटले आणि खूप छान वाटतं की म्हणजे कोणी आपल्या एवढ्याशा कामाची कोणी जी आपल्याला पोचपावती देतं ना, तर खरंच खूप आतून खूप समाधान वाटतं. तर हे आहेत डॉक्टर आदित्य सिंघानिया सर आणि जे कोल्हापूरचे आहेत ते नक्कीच त्यांना ओळखतच असतील. तर आमची कोल्हापूरची ट्रेक ऑलमोस्ट आता संपत आलेली आहे आणि आता आम्ही चेकआउट करणार आहे. पण बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई तू कुठल्या हॉटेलमध्ये स्टे केला होता, तर म्हणून तुम्हाला प्रॉपर डिटेल्स मिळावे हॉटेल्सचे, तर म्हणून हॉटेल्सचे जे मॅनेजर आहेत आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्यासोबत मी एकदा तुम्हाला विचारून घेते की काय काय डिटेल्स आहेत काय आहेत. नमस्कार सर. आणि खूप छान, आम्हाला खूप छान वाटलं दोन दिवस आम्ही ते थांबलो. तुमची सर्व्हिस वगैरे सगळ्या गोष्टी खूप आवडल्या, खूप मस्त आहे. लोकेशन पण हॉटेलचं स्पेशली खूप छान आहे. तर सरच तुम्हाला सांगते की इथले हॉटेल्सचे एम्युनिटीज काय आहे, कुठे आहे, लोकेशन काय आहे वगैरे. तर माझ्यापेक्षा जास्त छान पद्धतीने ते तुम्हाला सांगते, तर म्हणून त्यांना हँडओव्हर करते. सर प्लीज आम्हाला सांगा की तुमचं हॉटेलचे काय काय स्पेसिफिकेशन्स आहेत वगैरे. धन्यवाद. मी संदीप माळी, मी या हॉटेलचा जनरल मॅनेजर आहे आणि आमचं जे हॉटेल आहे रामी पंचशील हे जस्ट बस स्टँडपासून 100 मीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर आहे. तरी आणि आपल्या सगळ्या ट्रॅव्हल्स ज्या आहेत त्या आपल्या हॉटेलच्या अपोजिटच थांबतात. सो इफ यू आर ट्रॅव्हलिंग विथ एनी बस, सो यू विल गेट द बस स्टॉप ॲज अ पंचशील हॉटेल. आमचं हॉटेल हे 33 वर्ष जुनं आहे, तरीही आम्ही टॉप नॉच ठेवलेलं आहे. रामीबरोबर आमचं टाईप झाल्यापासून आम्ही सगळ्या मॉडर्न अमेनिटीज आपण अपडेट केलेल्या आहेत, त्यानुसार पूर्ण हॉटेल अपडेटेड आहे. आपल्याकडे एक रेस्टॉरंट आहे कनाडा, जे मल्टिक्युझन रेस्टॉरंट आहे, यामध्ये तुम्हाला कोल्हापूर प्लस इंटरनॅशनल सगळ्या प्रकारचं फूड मिळू शकतं. इवन तो आमच्याकडे वरांडाचं रेस्टॉरंट आहे, त्यामध्ये आपण सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो सर्व करतो. हे एकदम नेचर कनेक्टेड आहे, एक सेमी ओपन रेस्टॉरंट अँड ऑल्सो वी डू हॅव वॉक पाथवे ऑल्सो. सो तुम्ही जर एक्सरसाइज करू शकत असाल किंवा तुम्ही जर तुम्हाला जर वॉक करायची इच्छा असेल तर तुम्हाला तेही तिथे पॉसिबल आहे. आमच्याकडे ॲम्पल ऑफ पार्किंग आहे की जे सगळीकडे अवेलेबल असतंच असं नाही, पण आमच्याकडे स्पेसिफिकली सगळी कवर्ड पार्किंग आहे.
सो प्लीज डू वेलकम टू रामी पंचशील कोल्हापूर. थँक यू. सर, तुमचं नाव? माझं नाव संदीप माळी, मी जनरल मॅनेजर आहे. आणि हे मिस्टर राजेश शिर्के, ऑपरेशन मॅनेजर. खूप छान एक्सप्लेन केलं, खूप छान सांगितलं. आणि बऱ्याचदा काय होतं ना, आपण ऑनलाईनवरती हॉटेलचे रिव्ह्यूज बघतो किंवा हॉटेलबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर करतो, पण कधी कधी ते निघत नाही खरं. कधी कधी काही गोष्टी बरोबर नसतात, तर त्याच्यामुळे पर्सनली येणं, पर्सनली स्टे करणं आणि एक्सपिरियन्स घेणं की कसं आहे सगळ्या सोयी वगैरे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर रामी पंचशीलला नक्की व्हिजिट करा. आणि स्टेसाठी खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे, अगदी डोळे झाकून तुम्ही इथे येऊ शकता. आणि छान तुमचा जो स्टे आहे, म्हणजे आपल्याला फिरण्यासोबतच आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की स्टे, तेवढंच सेफ्टीसुद्धा आहे प्रत्येक गोष्टीची. तर मला ते खूप छान वाटलं आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. तर नक्की तुम्ही या इथे जेव्हा पण कोल्हापूरला याल. तर चला, थँक्यू सर. धन्यवाद. एका अनोळखी शहरामध्ये आपल्या कामामुळे आपली जी ओळख होते आणि ज्यामुळे जो आदर सन्मान आपल्याला समोरच्यांकडून मिळतो, तर तो खरंच माझ्यासाठी खूप खूप मोलाचा आहे. आणि खूप छान वाटतं, मला खूप भारी वाटतं की असं आपण आपल्या कामामुळे आपण कुठेतरी ओळखलं जातोय. आणि यामध्ये ना मला जो खूप महत्त्वाचा माझा यामध्ये फायदा वाटतो तो म्हणजे की खूप चांगले चांगले लोक आज आम्हाला जोडले जात आहेत. तर असं खूप छान वाटतं जेव्हा आपण असं आपल्या अनोळखी ठिकाणी येतो आणि जेव्हा आपल्याला इतका छान रिस्पेक्ट मिळतो आहे. तर हा रिस्पेक्ट फक्त माझा नाही आहे, हा तुमच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे. कारण तुमच्या सगळ्यांमुळेच मी इथपर्यंत पोचू शकते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते. त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे, आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळेच इतकं छान सगळ्या गोष्टी होत आहेत. मला या गोष्टींची अजिबात अपेक्षा नव्हती, पण जे आहे ते. तर फायनली आम्ही निघालो. आमची 9 वाजताची ट्रेन होती. पुन्हा आम्ही तीच महालक्ष्मी एक्सप्रेसेस बुकिंग केलं होतं. तर इथून आम्ही जवळपास 8:30 आसपास आम्ही निघालो, कारण इथून या हॉटेलपासून ना स्टेशन अगदी जवळ आहे, पटकन पोचतो आपण स्टेशनला. तर त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नव्हता, तर म्हणून आम्ही निघालो 8:30 पर्यंत. आणि कसं आहे ना की एक दिवस जरी राहिलो, 2 दिवस जरी राहिलो, तरी अगदी आपण अटॅच होऊन जातो त्या शहराशी, त्या माणसांशी. तर जाताना खरंच खूप कधी कधी वाईट वाटतं, पण पुन्हा म्हणजे इथले आज सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं प्रेम घेऊन मी इथून चालली आहे. आणि मी आशा करते की जे जे काही मला दाखवता आलं, जे जे तुमच्यापर्यंत पोचवता आलं, ते नक्कीच तुमच्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोचलं असेल, हीच मी माझ्या कामाची पोचपावती समजेन. रात्रीचे जेव्हा सगळीकडे असे लाईट्स वगैरे लागतात ना, तेव्हा शहर आणखीन खूप छान दिसतं. तर आज मी इथून खूप साऱ्या छान छान आठवणी, खूप सारे आशीर्वाद आणि खूप सारं प्रेम घेऊन जाते. पण माहीत नाही आता पुन्हा कधी येणार, पण नक्की येणार पुन्हा, आई अंबाबाईच्या दर्शनाला नक्की येणार. तर चला, आता आम्ही स्टेशनला पोचलो आणि ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे स्टेशनला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना